दिस इज डे फोर एंड guys, this is Saili from Amchi Mumbai. Welcome to my channel SMG Riders. This is day 4. This is day 4 and आणि आज 26 जानेवारी आहे. सो आम्ही दोघांनी हे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, आम्ही आता निघालोय सकाळी 9 वाजले आणि आमची सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे. तुम्ही बघू शकता तिकडे आमच्या बॅग्स वगैरे पॅक केलेले आहेत. सो आम्ही आज देवगडमधून निघतोय आणि आमचं नेक्स्ट स्टॉप असेल डायरेक्टली गोवा. सो आज ही 180 something kilometers आहे. ठीक आहे, आपण बघूया बाहेर आमच्या बॅग वगैरे लोड करायच्या त्याच्या. सो लेट्स स्टार्ट अवर राईड. बाय. कोणतरी घ्यायला नंदूचा फोन आलाय. नंदूचा फोन. हाय 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 बाय बाय करतो. बघते हसते हसते. मुलगा आहे मुलगी आहे. ए गंदी ए येतो माझ्यासोबत. येतो येतो माझ्यासोबत. बाय पिल्लू. सकाळी 9:50 झालेत आता. सो आम्ही नाश्ता वगैरे करून देवगडवरून निघालो आहे. सो आता आम्ही डायरेक्टली गोव्याला जाणार आहे, पण मधले काही स्पॉट्स आहेत तिथे आम्ही थांबू. सो पहिलं स्पॉट असेल कुंकवेश्वर टेम्पल म्हणून आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. सो लेट्स सी मधला रस्ता वगैरे कसा आहे. तुम्ही बघताच आहात की किती छान मंदिर आणि खूप मस्तच व्ह्यू आहे. आणि तिथे समोर पवनचक्की आहे, तिकडे एक दुसरा पॉईंट पण होता, काहीतरी रोपवे सारखं असं काहीतरी होतं.
ते सकाळी 8 वाजता चालू होणार होतं, पण आम्हाला पुढे जाण्यासाठी लेट होईल सो आम्ही तिकडे नाही गेलो. सो पहिलं आम्ही कुंकवेश्वर मंदिरामध्ये जाऊन मग पुढे कंटिन्यू करणार आहोत. कोकणामधली समृद्धी, कोकणातले बीच, समुद्र किनारा खूपच सुंदर आहे आणि हे झाडं तर का सुंदर वाटतात. मला ही झाडं बघितली की वनची आठवण येते. त्याच्यामधून ते भूत बाहेर येतं, झाडांमधून आवाज येत असतो वगैरे वगैरे. आणि हे आम्ही, हा आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं होतं, आज नाही सॉरी काल आम्ही पूर्ण गोप्रोमध्ये शूट केलं होतं आणि आमचं गोप्रोचं मेमरी कार्ड करप्ट झालं. येस, माहीत नाही कसं झालं काय झालं, पण मेमरी कार्ड करप्ट झालं, आमचा दिवसभराचा डेटा डिलीट झाला. सो मे बी कालचा थर्ड डे होता तर थर्ड डेचं काहीच शूट भेटणार नाही. जर थोडंफार जे शूट असेल जे आम्ही मोबाईलमध्ये केलं आहे आणि थोडंफार शूट आहे तर मग, आणि फोटोज आहेत आणि बरंच शूट होतं, ते आम्ही गणपतीपुळ्याला वगैरे गेलो होतो ते सगळं शूट गोप्रोमध्ये होतं आणि सगळंच्या सगळं डिलीट झालं आहे. सो आज मी आयफोनमध्येच शूट करते आहे कारण मेमरी कार्ड घ्यायला इथे कोणतंही शॉप अवेलेबल नव्हतं. सो लेट सी, पुढे जर कार्ड भेटलं, एक्सपायरमध्ये कार्ड आहे पण ते दुसऱ्या ॲक्शन कॅममध्ये टाकलं आहे. सो लेट सी, जर कोणतं शॉप वगैरे भेटलं गोप्रोसाठी जर कार्ड घेता आलं तर मग ते घेऊन टाकूया आणि मग पुढची शूटिंग करायला इझी होईल. दिस इज द कोस्टल. कुंकेश्वर आहे की कुंकवेश्वर आहे माहिती नाही मला, पण कुंकवेश्वरला जाताना ॲज यू नो आम्ही कोस्टल राईड करतोय आणि प्रत्येक रोडवरून जाताना आम्हाला समुद्र भेटतो आहे, म्हणजे आम्ही समुद्राच्या बाजूनेच राईड करतो आहे. खूपच मस्त वाटतं ते बघायला कारण मुंबईमध्ये तर असं सगळं व्ह्यू नाहीच भेटणार आणि इथे एवढा अथांग समुद्र तुम्ही समोर बघताय. बापरे शिट, एवढा मोठा समुद्र, एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जर कोणी हरवलं तर गेलंच डायरेक्ट वरची तिकीट. मे बी हेच टेम्पल आहे. त्याचे रस्ते खूप डेंजर आहेत बाबा. आम्ही आता कुंकेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथे ॲक्च्युली फोन वगैरे आणि मोबाईल अलाउड नाही आहे, फोटो वगैरे काढायला अलाउड नाही आहे, पण मी पटकन एक क्विक लुक दाखवते तुम्हाला ह्या मंदिराचा की हे मंदिर कसं आहे. आतमध्ये खूपच सुंदर आहे, खूप शांत आहे, खूप थंड आहे आणि मंदिराच्या बाजूलाच समुद्र आहे. सो हॅव अ क्विक लुक.
आणि हे आमचे दोन रायडर्स, फोटोग्राफर इज रुद्रा अँड मॉडल इज धर्मेंद्र. ओके गाइज, आज के लिए बस इतना ही. वीडियो अच्छा लगा हो तो लाइक करना, पसंद आया हो तो शेयर करना, और बहुत ज़्यादा पसंद आया हो तो सब्सक्राइब करना. कमेंट डाउन बिलो योर फेवरेट पार्ट. टिल देन कीप इट काम, कीप इट रियल. मिलते हैं अगले एपिसोड में. बाय बाय. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके.